नमस्कार, आतीज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च स्वागत. आज आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या संकल्पना अभ्यासणार आहोत. बघा, त्यासाठी मी तुम्हाला दोन रकाने केलेले दिसत आहेत. पहिल्या रकाण्यामध्ये मी संख्या लिहिणार आहे आणि दुसऱ्या रकाण्यामध्ये त्यांचे विभाजक लिहिणार आहे. संख्या आणि त्यांचे विभाजक आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी मी संख्या लिहिते 2, 3, 4, 5, 6, 11, 12, 16, 19 आणि 25 अशा संख्या मी लिहिलेल्या आहेत. आता विभाजक म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत, की एखादी संख्या कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये येते, ते पाढे म्हणजे त्या संख्येचे विभाजक असतात. उदाहरणार्थ 2 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यामध्ये असते? एक तर ती आपण 1, 2 म्हणत असताना येते, म्हणजेच एकाच्या पाड्यामध्ये 2 आहेत, म्हणजेच 1 हा 2 विभाजक आहे. त्यानंतर स्वतः 2 या व्यतिरिक्त आपल्याला ती इतर कोणत्याही पाड्यामध्ये दिसत नाही. त्यानंतर 3 ही संख्या पहा, 3 काय विभाजक येतील? 1 पाड्यामध्ये आहे, 1, 2, 3. त्यानंतर 3 × 1 = 3, स्वतः 3 पाड्यामध्ये आहे. त्यानंतर 4 ही संख्या पहा, 1 पाड्यामध्ये येते. त्यानंतर 2 × 2 = 4, म्हणजेच 2 पाड्यामध्ये येते. 4 × 1 = 4, म्हणजे 4 पाड्यामध्ये येते. आणि इतर कोणत्या येते का? आता नाही येत. त्यानंतर पुढची संख्या आहे 5. 5 ही संख्या 1 पाड्यामध्ये येते आणि स्वतः 5 या पाड्यामध्ये येते. नंतर 6 ही संख्या पहा, 1 पाड्यामध्ये आहे, 2 पाड्यामध्ये आहे. त्यानंतर 3 × 2 = 6, म्हणजे 3 पाड्यामध्ये आहे. आणि 6 × 1 = 6, म्हणजे 6 विभाजक आपल्याला मिळालेले आहेत, 1, 2, 3 आणि 6. त्यानंतर 11 ही संख्या 1 या संख्येच्या पाड्यामध्ये येते. त्यानंतर 2 येत नाहीत, 2 × 5 = 10, 3 × 5 = 15, 3 × 4 = 12 आणि 3 × 3 = 9, म्हणजे 3 पण पाड्यामध्ये येत नाही, 4 येत नाही, 5 येत नाही. ती फक्त कोणाच्या पाड्यामध्ये येते? स्वतःच्या, म्हणजेच 11 पाड्यामध्ये येते. त्यानंतर 12 ही संख्या पहा, 1 पाड्यामध्ये येते. 2 × 12 म्हणजे 2 पाड्यामध्ये आहे, 3 × 12 म्हणजे 3 पाड्यामध्ये आहे, 4 × 12 म्हणजे 4 पाड्यामध्ये आहे, 6 × 2 = 12 म्हणजे 6 पाड्यामध्ये आहे, आणि 12 × 1 = 12 म्हणजे 12 पाड्यामध्ये आहे. त्यानंतर 16 या संख्येचे विभाजक पाहूया आपण. 16 ही संख्या कोणकोणत्या पाड्यांमध्ये येते? 1 येते, 2 × 8 = 16, 2 येते, 3 × 5 = 15, 3 × 6 = 18 म्हणजे 3 पाड्यामध्ये येत नाही, 4 × 16 4 पाड्यामध्ये येते. त्यानंतर 8 × 2 = 16 म्हणजे 8 पाड्यामध्ये येते. आणि 16 × 1 = 16 16 पाड्यामध्ये येते. त्यानंतर 19 ही संख्या पहा, 1 पाड्यामध्ये आहे आणि 19 पाड्यामध्ये आहे. 25 ही संख्या 1 पाड्यामध्ये आहे, 5 पाड्यामध्ये आहे आणि स्वतः 25 या पाड्यामध्ये आहे. आता या संख्यांचे निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय आढळते? की काही संख्यांचे फक्त 2 विभाजक आहेत, एकतर 1 आणि स्वतः ती संख्या. उदाहरणार्थ पहा, 2 ही संख्या, 2 या संख्येचे विभाजक आहेत 1 आणि स्वतः 2. 3 या संख्येचे विभाजक आहेत 1 आणि स्वतः 3. त्याचप्रमाणे 19 ही संख्या, या संख्येचे विभाजक आहेत 1 आणि स्वतः 19. म्हणजे या संख्यांचे किती विभाजक आहेत? फक्त 2 विभाजक आहेत. ज्या ज्या संख्यांचे फक्त 2 विभाजक असतात आणि ते कोणते? की 1 व स्वतः ती संख्या, असे फक्त 2 विभाजक असतात, त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. पहा, ज्या संख्यांचे 1 व ती संख्या असे 2 विभाजक असतात, ती मूळ संख्या असते. मग आता यातल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 2 ही मूळ संख्या आहे, कारण तिचे विभाजक काय आहेत? 2 विभाजक आहेत तिला, 1 आणि स्वतः ती संख्या म्हणजेच 2. त्यानंतर 3 आहे, अजून कोणत्या संख्येचे 2 विभाजक आलेले आहेत? 5 आहे, 11 आहे, 19 आहे. म्हणजे आपण इथं ज्या संख्या लिहिलेल्या आहेत त्यापैकी 2, 3,
पांच अकरा आणि एकोणीस या मूळ संख्या मिळाल्या आपल्याला. मूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. लक्षात आलं सर्वांच्या? पहा, मूळ संख्येचं आपण या ठिकाणी व्याख्या लिहूया. मूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात. ती मूळ संख्या असते किंवा त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. मग आता ह्या ज्या इतर संख्या उरलेल्या आहेत, चार आहे, सहा आहे, बारा आहे, सोळा आहे, पंचवीस आहे, या संख्यांना काय म्हणायचं? तर अशा ज्या संख्या आहेत की ज्यांचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या सर्व संख्या संयुक्त संख्या म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे ज्या संख्यांचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या म्हणायचं. मग कोणत्या कोणत्या संख्या आहेत? पंचवीस आहे, पंचवीसचे दोन पेक्षा जास्त विभाजक आहेत. एक आहे, पाच आहे, पंचवीस आहे. त्यानंतर सहा ही संख्या आहे, या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक आहेत. एकूण चार विभाजक आपल्याला मिळाले, एक, दोन, तीन आणि सहा. ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. या ठिकाणी आपण लिहूया, ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. आता यामधल्या संयुक्त संख्या कोणत्या आहेत? चार आहे, सहा आहे. उदाहरणार्थ आपण लिहूया, चार, सहा, बारा, सोळा, पंचवीस. अजूनही तुम्ही उदाहरणे घेऊ शकता. ज्या ज्या संख्यांचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात आणि ज्या संख्यांचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. अशा पद्धतीने तुम्ही एक ते शंभर मधल्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या शोधून काढा. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक संख्येचा एक हा विभाजक असतो. कोणतीही संख्या येऊ द्या, तिचा पहिला विभाजक कोणता लिहायचा? एक. आणि प्रत्येक संख्या स्वतःच्या पाड्यामध्ये असते. म्हणजे प्रत्येक संख्येचे दोन विभाजक ठरलेले असतात, एक म्हणजे एक ही संख्या आणि दुसरी म्हणजे स्वतः ती संख्या. धन्यवाद.